नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आता आलेलो आहे शनिवारवाड्याला. आणि शनिवारवाड्याला आपण कवर करणार आहोत, म्हणजे विस्तृत जर तुम्हाला डीप माहिती पाहिजे असेल तर पुन्हा कधी एकदा मी येऊन शनिवारवाडा व्हिजिट करत. पण आज आपण शनिवारवाडाचं थोडंशी टाईम लॅप्स वगैरे हे ते पाहून पुणे सिटीचा छोटासा एक टूर करणार आहोत. त्याच्यात आपण दगडूशेठ, लाल महल आणि शनिवारवाडा असे दोन तीन जागा, काही खाण्याचे स्ट्रीट फूडचे दुकानं आपण पाहणार आहोत. इथं शनिवारवाड्याच्या तुम्ही लेफ्ट साईडला जर गेला तर इथं तुम्हाला सुदामाचे पोहे म्हणून एक स्टॉल आहेत. बरेचसे स्ट्रीट फूड या एवढ्या एरियात आहे आणि तेच आज आपण पाहणार आहोत. आणि थोडी डिटेल्समध्ये माहिती मी थोडासा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. इथं माझ्या मागं तुम्ही बघू शकताय, इथं बाजीराव पेशवेचा हा स्टॅच्यू आहे. आणि इथं मस्त एक इंडियन फ्लॅग होता, तो आता काय कारणास्तव काही काढला आहे वाटतं त्यांनी. मी मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मस्त आपला भारताचा तिरंगा हा मस्त डौलाने फडकत होता. अशी अशी काही ही जागा आहे. आणि इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की पेशव्यांचं राज्य कसं होतं, पेशव्यांच्या काळात कसं काय आपलं छत्रपतींचं स्वराज्य वाढलं, त्या प्रकारची विशिष्ट माहिती इथं त्यांनी देण्यात आलेली आहे. आणि माझ्या मागं बघू शकता ती शनिवारवाडा आहे. त्या शनिवारवाड्याचं आपण आता थोड्याच वेळात टाईम लॅप्स घेणार आहोत आणि नंतर पुढं जाणार आहोत. बाजीराव पेशव्यांचा स्टॅच्यू आहे हा. आणि इथं डिटेलमध्ये पेशव्यांची वंशावळ आहे, त्याची सुरुवात बाळाजी विश्वनाथ भट यांच्यासोबत आहे आणि त्यांची पत्नी राधाबाई असं आहे. आणि बाळाजी बल्लाड उर्फ पहिले बाजीराव. आणि हे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता इथं व्हिडिओ पॉज करून. आणि डिटेलमध्ये असं माहिती ही पेशव्यांची या शिलालेखांवर दिलेली आहे. इथं तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट करून ही माहिती आरामशीर वाचू शकता. हे बाजीरावांची हस्ताक्षर आहे आणि त्यांची माहिती दिलेली आहे. हे 1760 साली जेव्हा पेशव्यांनी आपलं स्वराज्य छत्रपतींच्या स्वप्नाचा साकार केला होता तेव्हाचा हा अखंड भारताचा हा मॅप आहे 1760 चा. त्याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज, पेशवाई आणि नद्या वगैरे सगळं. आणि इथं हा मुघलांचा मुघल राज्य करत असताना 1680 चा चार्ट आहे. आणि हा जो तुम्हाला दाखवला मी तो 1760 चा आहे. तर जवळपास 101 वर्षात पूर्ण भारताचं अखंड भारताचं चित्रच मराठ्यांनी पेशव्यांनी बदलून टाकलं आणि एक नवा इतिहास त्यांनी लिहिला. शनिवारवाडा 1732 ते 1818 पर्यंत मराठा साम्राज्यात होता आणि त्यानंतर ब्रिटिश राजमध्ये गेला. Thank you.
तर इकडे मित्रांनो हे बटाट्या मारुतीचं मंदिर आहे. एखाद्या वेळेस आपण आल्यावर डिटेलमध्ये शनिवारवाडा कवर करू. स्ट्रीट फूड इथं तुम्हाला मिळून जाईल. हा दगडूशेठच्या पुढून जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर खूप स्ट्रीट खूप प्रकारचं वेगवेगळं स्ट्रीट फूड तुम्हाला मिळेल. आणि इकडून सरळ गेल्यानंतर लेफ्ट साईडला लाल महल आहे आणि पुढं गेल्यानंतर राईट साईडला दगडूशेठ हलवाईचं गणपती मंदिर आहे. आणि स्ट्रेट जर पुढं तुम्ही बघितला झूम करून तो हा जो भाई त्याला मंडई आहे, पुण्याची मंडई. आणि हे आपलं पुण्याचं लोकल ट्रान्सपोर्ट आहे PMT. तर मी काय केलं होतं, त्या PMT एक 5-40 रुपयाचा शहराचा काढला ना की PMC हद्दीपर्यंत तुम्ही बसमध्ये कुठं बी जाऊ शकता. तर मित्रांनो आता आपण आलो आहे, हा लाल महल किल्ला आहे आपला. जुनं बांधकाम तर इथं राहिलेलं नाही म्हणून यांनी नवीन थोडं बनवलेलं आहे. हा नानावाडा आहे आणि इकडून सरळ गेल्यानंतर लाल महल आहे. लाल महल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्मारकांपैकी एक आहे, जे पुण्यात स्थित आहे. जिथे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालात गेले. आणि 1630 शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि त्यांची आई जिजामाताने या लाल महालाची स्थापना केली. आणि शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला काबीज करेपर्यंत त्याच किल्ल्यात शिवाजी महाराजांचे बालपण गेले. 1645 महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात घेईपर्यंत लाल महालातच शिवाजी महाराज राहिले. शिवाजी महाराजांचे विवाह त्यांची पत्नी सईबाई यांच्याशी 16 मे 1640 रोजी लाल महालातच झाले. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी शाहिस्त्रखानाची बोटं कापली होती. सध्याचा लाल महल मूळ लाल महलच्या जमिनीच्या काही भागावरच बांधला गेला आहे. आणि सध्याचा लाल महल हे शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित मोठ्या आकाराच्या तैलचित्राचा संग्रह असलेले स्मारक आहे. लाल महालात ठाण मांडून
तीन वर्ष स्वराज्य थैमान नरशाहीच्या कणावर छापा घालून शिंपानी त्यांना सांगितलं. ही राजगडाची प्रतिकृती आहे आणि माझ्या मागं लाल महल. एक चार्ट मी तुम्हाला देईल, त्याच्यात तुम्ही पुण्यातल्या वेगवेगळ्या प्लेसेस आणि स्ट्रीट फूडचे स्पेशल जे ठिकाणं असतील त्याची मी तुम्हाला एक यादी देईल. त्या यादीनुसारसुद्धा तुम्ही पुणे सिटी एक्सप्लोअर करू शकता. Thank you.